महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली 108 रुग्णवाहिका टोल फ्री सेवा गेल्या महिन्याभरापासून डॉक्टर विना ठप्प झाली आहे. मोरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकांवरील डॉक्टर उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. महामार्गावर अपघातांची संख्या वाढती आहे. अपघातांतील जखमी किंवा इमर्जन्सीच्या वेळी उपचारासाठी रुग्णवाहिका वणी, पांढरकवडा, मुकुटवन, शिरपूर येथून रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी रुग्णांच्या नातेवाईकांना 2 ते 3 तास वाट पाहावी लागते. मोरगाव तालुक्याला 103 खेड्यांचा समावेश आहे. मोरगाव तालुक्यातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 1 ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. परंतु गेल्या 1.5 महिन्यापासून रुग्णांना मोरगाव रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. रुग्णवाहिकेत डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली असते. डॉक्टर नसल्यानं मागील 3 महिन्यांपूर्वी ग्राहक प्रहार संघटनेनं उपोषणाचा इशाराही दिला होता. तर 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते. नंतर मागील 1.5 महिन्यांपासून पुन्हा जैशीतली परिस्थिती निर्माण झालेली आहे. डॉक्टरांच्या नियुक्तीत विलंब होत आहे. यामागील कारण म्हणजे राज्य सरकारनं रुग्णसेवेसाठी सुरू केलेल्या 108 रुग्णवाहिकेवर BVG भारत विकास ग्रुप या खाजगी कंपनीला ठेका दिला आहे. ही कंपनी सेवा देण्यात असमर्थ ठरते आहे. अनेक कारणांमुळे रुग्णवाहिका दुरावस्थेअभावी उभ्या आहेत. यात 1.5 महिन्यांपासून डॉक्टर असल्यानं रुग्णवाहिका मोरगाव ग्रामीण रुग्णालयासमोर उभी आहे. गरोदर महिला रस्ते अपघातातील जखमी, विविध हल्ल्यात जखमी होणे, त्याचबरोबर हृदयविकाराचे झटके येणे, आगीत जखमी होणं, विषबाधा, आत्महत्याग्रस्त अशा अत्यावश्यक सेवांसाठी डॉक्टर उपलब्ध करून देणं महत्त्वाचं असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. तालुक्यातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यातील जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. यात 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर नसल्यानं मोरगाव तालुक्याची शासन दरबारी अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्याची नोंद होत असून सुद्धा मोरगाव तालुक्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्वाबाबत जनतेतून शासनाप्रती आक्रोश वाढत असल्याचंही पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी लवकरच मोठं आंदोलन उभारणार असल्याचं ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार प्रमुख तथा माजी तहसीलदार हनुमंत रजनलवार यांनी सांगितलंय. मारेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये 108 नंबर आणि दुसरी कार रुग्णांच्या सेवेसाठी बंद स्थितीत आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. आजसुद्धा एका रुग्णाने कीटकनाशक पिल्यामुळे 2 तासापासून त्याला उपचारासाठी बाहेरगावी पाठवायचं होतं, पण तिथे गाडी नाही आली. 2 तासानंतर इथे गाडी आली आणि नंतर त्याला रेफर करण्यात आलं. ही परिस्थिती इथे वारंवार उद्भवते. मागच्या वेळीसुद्धा ग्राहक प्रहार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर 108 नंबरवर ड्रायव्हर आणि डॉक्टर दोन्ही उपलब्ध झाले, पण 1 महिन्याच्या कालावधीच्या आतच ती सेवा पुन्हा बंद झाली. गाड्या एकदम अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये बाजूलाच उभे आहे, पण ड्रायव्हर आणि डॉक्टर नसल्यामुळे या दोन्ही गाड्या बंद आहे. हे जनतेने किती दिवस सहन करायचं? जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय काही पर्याय नाही असं मला वाटतं. याबाबत CS जिल्हा चिकित्सालय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की एका सिस्टीमकडे हे काम दिलेलं आहे आणि ती सिस्टीम काम बरोबर करत नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. तर यावर काहीतरी शासनानेच तोडगा काढावा असं त्यांचं मत आहे. शासन जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत जनतेलाच रस्त्यावर आल्याशिवाय मार्ग निघणार नाही असं मला वाटतं. न्यूज रिपोर्टर विशाल मासूरकर, आज 24 तास, यवतमाळ. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.